इंट्राडे ट्रेडिंग कसं केलं जातं त्याच्यामागे काय सायकोलॉजी असते कशाप्रकारे आपण प्रॉफिट मिळवू शकतो त्याच्यामध्ये रिस्क किती असते किती जास्त आपल्याला इन्व्हेस्ट करावी लागतात सुरुवात कशी करायची असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आज मी केलेला ट्रेड कशाप्रकारे मी स्वतः ट्रेडिंग करतो याची सुद्धा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनलाही प्रेस करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो सर्वात पहिला प्रश्न वॉट इज इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय सिम्पल आहे दोन प्रकार आपण महत्वाचे याच्यामध्ये मानू शकतो एक डिलिव्हरी आणि दुसरा आहे इंट्रा इंट्राडे इंट्राडे आणि डिलिव्हरी याच्यामध्ये काय फरक आहे हे मी तुम्हाला सांगतो डिलिव्हरी म्हणजे काय आज एखादा शेअर आपण बाय केला तर तो उद्या परवा चार दिवसांनी आठ दिवसांनी दहा वर्षांनी किंवा आयुष्यभरासाठी होल्ड करू शकतो होल्ड करू शकतो अगदी बरोबर म्हणजेच काय आपण जेव्हा पाहिजे तेव्हा बाय करू शकतो आणि जेव्हा सेल करायचा तेव्हा करू शकतो आपल्या मनाची मर्जी आपल्या मनाची आपण इकडे राजे असतो पण इंट्राडे मध्ये काय होतं आज एखादा शेअर जर आपण बाय केला तर आजच आपल्याला तो सेल करावा लागतो उदाहरणार्थ नऊ वाजून पंधरा मिनिटांना स्टॉक मार्केटमध्ये आपण बाय किंवा सेल करू शकतो आणि तीन वाजून वीस मिनिटाच्या आत आपल्याला पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागते मग ते पहिला तुम्ही बाय केलं असेल किंवा सेल केला के असेल एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागते आणि पोझिशन स्क्वेअर ऑफ करावी लागते अगदी याचप्रमाणे इंट्राडेमध्ये अनेक गोष्टी घडतात आता इंट्राडे म्हणजे काय हे बेसिकली तुम्हाला समजलं असेल सिम्पल आहे आजच एखादा शेअर बाय करायचा आणि आजच तो स्क्वेअर ऑफ करायचा सेल करायचा याला इंट्राडे म्हटलं जातं आता इंट्राडे आणि डिलिव्हरीमध्ये काय फरक असतो इंट्राडेमध्ये जी काही पोझिशन तुम्ही घेणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला मार्जिन मिळतं हो तुमचा ब्रोकर तुम्हाला काही अमाऊंट देतो किंवा कमी अमाऊंटमध्ये जास्त शेअर्स खरेदी करण्याची संधी देतो पण डिलिव्हरीमध्ये काय होतं एखाद्या शेअरची किंमत शंभर रुपये आहे तर शंभर रुपये तुम्हाला पे करावी लागतात त्यानंतरच तो शेअर तुम्ही बाय करू शकता पण इंट्राडेमध्ये कमी पैशात जास्त शेअर्स तुम्ही बाय करू शकता पुढचा प्रश्न निर्माण होतो मार्जिन म्हणजे काय मार्जिन म्हणजे काय असतं समजा तुमच्याकडे वा एक्स वाय झेड अमाऊंट आहे ती आपण एक्झाम्पलसाठी पकडू शकतो एक हजार रुपये आहे एक शंभर रुपयाचा शेअर आहे शंभर रुपयाचा शेअर आहे एक हजार रुपये अमाऊंट आपल्याकडे आहे याचा अर्थ आपण दहाच शेअर विकत घेऊ शकतो दहा स्टॉक आपण बाय करू शकतो पण ॲक्च्युली जर तुम्ही ते डेमध्ये बाय करत असाल तर तुमचा ब्रोकर तुम्हाला मार्जिन देतो प्रत्येक ब्रोकरकडे मार्जिन डिफरंट असतं कोणी टू एक्स देतो थ्री एक्स देतो दहा एक्सपर्यंत तुम्हाला मार्जिन मिळू शकतं टेन एक्स मार्जिन म्हणजेच काय शंभर रुपयाचा शेअर आणि जर तुमच्याकडे शंभरच रुपये असतील तर त्या शंभर रुपयामध्ये दहा सुद्धा तुम्ही बाय करू शकता दहा पटीने जास्त तुम्हाला लिव्हरेज दिलं जातं उर्वरित रक्कम ब्रोकर पे करतो म्हणजेच काय दहा पटीने अमाऊंट तुम्हाला दिली जाते एक शेअरची किंमत शंभर रुपये असेल तुमच्याकडे सुद्धा शंभर रुपयेच असतील तर एक शेअर नाही दहा शेअर्सपर्यंत तुम्ही बाईंग करू शकता पण याला अट काय असते आज बाय केलेला शेअर आजच आज तुम्हाला सेल करावा लागेल त्याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला मिळत नाही पुढचा प्रश्न निर्माण होतो याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड काय आहे सपोज एक हजार रुपयाची खरेदी करत असाल आणि एक हजार रुपयामागे जर तुम्हाला शंभर रुपये प्रॉफिट होत असेल आणि मार्जिन जर तुम्ही घेतलं आणि दहा हजाराची खरेदी केली तर टोटल प्रॉफिट एक हजार रुपये होऊ शकतं गुंतवणूक तर एकच हजाराची आहे आणि प्रॉफिटसुद्धा एक हजाराचं होऊ शकतं एखाद्या शेअरची किंमत शंभर रुपये आहे शंभर रुपयावरून त्याची प्राइस एकशे दहा रुपये झाली एकशे दहा रुपये झाली याचा अर्थ दहा रुपये पर शेअर तुम्हाला प्रॉफिट मिळालं एक हजार रुपये तुमच्याकडे आहेत एक हजार म्हणजेच तुम्ही दहा शेअर विकत घेऊ शकता दहा गुणिले दहा म्हणजेच शंभर रुपये होतात पण जर तुमच्याकडे दहा हजार रुपये असतील ब्रोकरने जर तुम्हाला मार्जिन दिलं आणि दहा हजार रुपयाची जर तुम्ही खरेदी केली तर टोटल प्रॉफिट तुमचं एक हजार रुपये होऊ शकतं याचाच खूप मोठा परिणाम तुमच्या प्रॉफिटवर दिसून येतो पण एक्झॅक्ट याच्या उलटंसुद्धा होऊ शकतं जर तुम्ही दहा हजार रुपयाचं मार्जिन घेतलं असेल आणि प्रॉफिट जसं वाढल्यानंतर एक हजार होऊ शकतं तसंच तो शेअर खाली गेल्यानंतर एक हजार लॉससुद्धा होऊ शकतो आता मॅक्सिमम लोक तुम्हाला सांगतात मध्ये पोझिशन बनवा मॅक्सिमम प्रॉफिट मिळवा मी दहा हजार कमावतो वीस हजार कमावतो बिलकुल कमवतो जेवढं तुम्ही कमवताना लॉससुद्धा होतो पण लॉस कमी आणि प्रॉफिट जास्त हे करण्यासाठी गरजेचं असतं नॉलेज एज्युकेशन जर तुम्ही प्रॉपर स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज घेणार असाल शिकणार असाल कशाप्रकारे ट्रेडिंग करायचं इन्व्हेस्ट करायचं तर आमचा कोर्स जॉईन करू शकता हजारो लोकांनी आमचा कोर्स ऑलरेडी जॉईन केला आहे आणि सक्सेसफुली ते कम्प्लीट करून खूप चांगले ट्रेडर इन्व्हेस्टर ऑलरेडी बनलेले आहेत इंट्राडे कोणी करायचं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मॅक्सिमम लोक हा प्रश्न विचारतात रोज शेकडो कॉल येतात आणि माझ्या टीमला हे प्रश्न विचारत असतात म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा प्रश्न क्लिअर करतो आहे इंट्राडे करण्यासाठी दोन पी खूप महत्त्वाचे असतात आता मी नेहमी माझ्या कोर्समध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय दोन पी कोणते आहेत पहिली पी आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आज माझा कोर्स केला आणि उद्या मी खूप मोठं ट्रेडिंग करू शकतो लाखो रुपये मिळवू शकतो असं कधीच होणार नाही आणि ही चुकीची कमिटमेंट मी कधीच माझ्या कोर्समध्ये असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या फोनवर असेल कधीच देत नाही मी कधीच कोणाला सांगत नाही की आज माझा कोर्स करून उद्या तुम्ही करोडो कमवाल बिलकुल नाही पण आम्ही जो रस्ता तुम्हाला दाखवला आहे त्या रस्त्यावरून जर तुम्ही प्रॉपरली चाललात दररोज त्याची प्रॅक्टिस केली त्या स्ट्रॅटेजीज व्यवस्थित समजून घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट होणार लाखो रुपये कमवू शकता जरूर कमवू शकता पण आज नाही त्याला ठराविक वेळ द्यावा लागेल आज शंभर कमवाल उद्या दोनशे परवा चारशे परवा आठशे अशी अमाऊंट तुमची वाढत जाईल आणि एक दिवस लाखो रुपये जरूर कमवू शकता या टू पीमधला दुसरा पी आहे पेशन्स पेशन्स मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत आता मी एखादा शेअर बाय केला याच्यामध्ये मला प्रॉफिट झालं मी एक हजार रुपये कमवले हो एक हजार कमवू शकतो याचा अर्थ मी दहा हजार पण कमवू शकतो आजच मी वेगवेगळे अजून स्टॉक बाय करणार मी एक लाख दहा लाख इन्व्हेस्ट करणार आज मला खूप सारं ट्रेडिंग करायचं आहे अनेक पोझिशन बनवायचे आहेत याच्यामध्ये मी सक्सेसफुल झालोयला मी इकडे सुद्धा सक्सेसफुल होणार मला टाटा मोटर एक हजार मिळवून देताना तर मला ज्युबलेंट फूडसुद्धा पाच हजार मिळवून देऊ शकतं का नाही देऊ शकणार याच आविर्भावात ओव्हर ट्रेडिंग केलं जातं अतिप्रमाणात ट्रेडिंग केलं जातं ज्यामुळे खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं एक हजार कमावले होते ना ते तर जातातच उलट लॉससुद्धा होतो दोन हजार तीन हजार पाच हजारमध्ये आपण मायनस जातो याचं हेच कारण आहे पेशन्सची कमतरता आणि हेच पेशन्स एका ऑपोजिट सुद्धा जाऊ शकतात समजा तुमचा आज लॉस झाला आहे पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये माझा आज लॉस झाला आहे तो ॲक्सेप्ट करायला शिका उद्या आपण तो हंड्रेड अँड वन पर्सेंट भरून काढू शकतो पण आजच आज त्या लॉसच्या आविर्भावात जर आपण ठरवलं हा लॉस मी आजच्या आजच आज भरून काढणार तर ते शक्य नसतं का नसतं कारण ऑलरेडी आपल्या मनामध्ये फोमो असतो फिअर ऑफ मिसिंग आऊट आजच आज या स्टॉकमध्ये मी पोझिशन घेणार घेऊ की नको घेऊ अशा अनेक शंका मनात असतात मग ऑलरेडी आपला लॉस झालेला असतो मन पूर्णपणे चंचल बनलेलं असतं तुमची मेंटॅलिटी नसते तुम्ही ट्रेड करत असता तो लॉस भरून काढण्यासाठी तुम्ही प्रॉपर माइंडसेट वापरून लॉजिकली ट्रेडिंग नाही करत का नाही करत कारण ऑलरेडी लॉस असतो मनामध्ये भीती असते मला ते भरून काढायचं आहे म्हणून जर तुम्ही ट्रेड करत असाल तर डेफिनेटली लॉस हा होणारच जो तुम्ही ठरवलेला टाइम टेबल असेल मला आज एवढेच ट्रेड करायचे आहेत मला ओवर ट्रेडिंग करायचं नाही मला या वेळेमध्ये ट्रेडिंग करायचं आहे माझा टाईम फ्रेम हा असेल जर ठरवलेल्या शेड्यूलप्रमाणे ट्रेड केलात तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं आणि हो जर लॉस झाला तरीसुद्धा तो ॲक्सेप्ट करायला शिका प्रॉफिट हे जसं होतं तसं लॉससुद्धा होतो पण तो कंट्रोलमध्ये असायला हवा विदाउट कंट्रोल करता ट्रेडिंग करू नका नाहीतर हंड्रेड अँड वन पर्सेंट लॉस होणार आणि याच गोष्टी मी पुढच्या पॉईंटमध्ये कव्हर करतोय आज मी कशा प्रकारे ट्रेडिंग करून प्रॉफिट कमवलं माझी सायकोलॉजी काय असते मी कशा प्रकारे ठरवतो आणि कशा प्रकारे ट्रेडिंग करतो हे मी आता या पॉईंटमध्ये सांगणार आहे चला तर मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे आणि तुम्ही माझ्यासोबत स्क्रीनवर बघू शकता आज मी कोणता ट्रेड घेतला आणि किती प्रॉफिट कमवलं आता इकडे मी तुम्हाला सर्वात आधी स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहे आणि या स्क्रीन रेकॉर्डिंग थ्रू लाईव्ह कशाप्रकारे मी ट्रेडिंग केलं आहे हे सर्व काही रिफ्रेश करून दाखवणार आहे सर्वात आधी मी हे रिफ्रेश करतो आहे रिफ्रेश करून आता तुम्हाला दाखवतो आहे इकडे बघू शकता मी एकवीसशे पन्नास रुपयाचं प्रॉफिट दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये दोन तीन शून्य वाढवणं तुम्हाला दाखवणं मी खूप मोठा ट्रेडर आहे करोडो कमवतो हे बिलकुल ॲक्सेप्टेबल नाही जी रियालिटी आहे मी तेवढंच तुम्हाला इकडे दाखवतोय आता मी याला थोडंसं पुन्हा एकदा रिफ्रेश करतो आहे आणि बघू शकता एकवीसशे पन्नास रुपये मी मिळवलेले आहेत कोणते ट्रेड केले इस्कॉर्ट आणि जबल फूड हे दोन ट्रेड केले आता हे कसे केले किती वेळात केले हे थोडंसं पाहू कारण माझं आज शेड्यूल थोडंसं टाईट होतं मला लाईव्ह कोर्सेस घ्यायचे होते काही प्लॅन होते हा व्हिडिओसुद्धा मी आजच शूट करतो आहे आणि इकडे टाईमसुद्धा वर तुम्ही बघू शकता एक वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आणि हा व्हिडिओ मी शूट करतो आहे कारण ऑलरेडी माझा एक लाईव्ह सेशन होता बारा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत तो सेशन मी पूर्ण केला आणि त्याच्यानंतर आता लाईव्ह व्हिडिओ बनवतो आहे म्हणजेच काय मला ऑलरेडी याला वेळ द्यायचा होता म्हणून मी लवकरात लवकर ट्रेडिंगमधून बाहेर पडलो आणि यासाठी मी फक्त एकच तास आज देऊ शकणार होतो इकडे जर तुम्ही टाईम बघितला खाली आता मी असंच येतो आहे आणि खाली तुम्ही बघू शकता इथं पहिला ट्रेड आहे ए बी बी ए बी बी इकडे बघू शकता आहे आणि हा मी ट्रेड घेणार होतो पण हा रिजेक्ट झाला ओके इकडेच रिजेक्ट झाल्यामुळे इकडे मी पोझिशन बनवली नाही आणि पुढे पोझिशन बनवली जब फूडमध्ये जबल फूड आपण याला म्हणतो याचं खरं नाव आहे जुबिलंट फूड हा शॉर्ट फॉर्म आहे जबल फूड आणि मी याला जबल फूडच म्हणतो याचं टायमिंग बघू शकता नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अराऊंड पावणे दहा वाजता याला मी पहिला काय केलं होतं सेल केलं होतं यालाच आपण शॉर्ट सेल म्हणतो शॉर्ट सेलमध्ये पहिला सेल केलं जातं आणि नंतर बाय केलं जातं आता इंट्राडे मध्ये जसं तुम्ही बाय करून सेल करू शकता तसंच पहिला सेल करून नंतर बाय करू शकता बाय म्हणजेच काय शंभर रुपयाला बाय केलं एकशे दहा रुपयाला सेल केलं म्हणजेच तुमचा दहा रुपये पर रुप रुप शेअर रुप प्रॉफिट झाला रु� पण एक्झॅक्ट याच्या अपोजिट सुद्धा आपण करू शकतो पहिला सेल करू शकतो नंतर बाय करू शकतो जेव्हा तुम्हाला वाटतं एखाद्या शेअरची प्राइस वरून खाली येणार आहे तो फॉल होणार आहे त्या केसमध्ये पहिला सेल करा नंतर बाय करा एक्झॅक्ट मी इथे हे करून दाखवलेलं आहे लाईव्ह सेशनमध्येही मी काही लोकांना करून दाखवतो त्याची एक सेपरेट बॅच असते त्यांना मी लाईव्ह ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवतो कारण त्यांना समजेल की छोटी अमाऊंट गुंतवूनसुद्धा आपण चांगलं प्रॉफिट कमवू शकतो आणि याचमुळे मी कमी शेअर्स बाय करतो इकडे बघू शकता फक्त पन्नास शेअर्स मी बाय केले आहेत मला मोठ्या लेवलला दहा हजार वीस हजार पन्नास हजार कमवून तुम्हाला दाखवायचे नाहीत कारण तुम्ही सुरुवात खूप कमी अमाऊंटपासून करणार आहात जर मी तुम्हाला दहा हजार वीस हजार रुपये कमवून दाखवले तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा तसंच करायला जाल आणि लॉस करून घ्याल सुरुवात ही खूप कमी अमाऊंटपासूनच करायची आहे दहा शेअर्स वीस शेअर्स पन्नास शेअर्स मॅक्सिमम शंभर त्याच्यावरती इन्व्हेस्ट करायचे नाहीत हे मी नेहमी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये असेल किंवा यूट्यूब चॅनेलवर सुद्धा हेच सांगतोय आता जस्ट इकडे तुम्ही टाइम बघा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सेल केलं होतं पहिली पोझिशन इकडे मी बनवली आणि नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी पुन्हा बाय केलेलं आहे जबल फूड आहे पन्नास क्वांटिटी आहेत इथं मी पहिला सेल केलं परत नंतर मी बाय केलं फक्त दहा मिनिटामध्ये फक्त दहा मिनिटामध्ये एक हजार रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट अराउंड अकराशे प्लस इकडे आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी एक पोझिशन मी बनवली कोणती पोझिशन बनवली ही पोझिशन इकडे कम्प्लीट झाली म्हणून मी लोकांना मॅक्सिमम हेच दाखवण्याचा प्रयत्न करतोय ॲट ए टाइम दहा पंधरा पोझिशन जर तुम्ही लाईव्ह ठेवल्या आणि सगळ्या पोझिशन जर तुमच्या अपोजिट गेल्या तर ॲट ए टाइम खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि हे नुकसान दहा हजार वीस हजार पन्नास हजार सुद्धा असू शकतं लोक ही चूक करतात ॲट ए टाइम पाच दहा पंधरा पोझिशन ॲक्टिव्ह असतात असं जर केलात तर नुकसान हे डेफिनेटली होणार हां ॲट ए टाइम दोन पोझिशन मॅक्सिमम तीन ते चार पोझिशन लाईव्ह ठेवू शकता पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका कारण तो लॉस खूप मोठा असू शकतो आता जसं मी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी यातून बाहेर पडलो तसं लगेच नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी अजून एक पोझिशन घेतली आणि याच्यामध्ये मी इस्कॉट सेल केला सेल किती क्वांटिटी केल्या पन्नास क्वांटिटी पहिला सेल केल्या कारण मला वाटत होतं याची प्राईस वरून खाली येणार आहे आता इकडे वर बघू शकता कोलगेटला मी सेल करणार होतो कारण त्याची प्राइस ड्रॉप होणार होती पण ही ऑर्डर मी कॅन्सल केली कारण मी माझ्या लाईव्ह सेशनमध्ये हे दाखवत होतो की ॲट ए टाईम मॅक्सिमम पोझिशन बनवू नका कशाप्रकारे अनेक पोझिशन ॲड केल्या जातात आणि ॲट ए टाइम त्या सगळ्या बाय होतात आणि खूप मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागू शकतं तसंच मी कोलगेट आणि बद्दल सांगत होतो आणि या दोन्ही पोझिशन मी कॅन्सल केल्या होत्या इथे कॅन्सल तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे मी इस्कॉट पहिला सेल केलं होतं क्वांटिटी होत्या पन्नास आणि बाराशे त्र्याऐंशी रुपयाला मी हे सेल केलं होतं इथं ऑर्डर कम्प्लीट सुद्धा झालेली आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी आणि ही पोझिशन मी पुन्हा स्क्वेअर ऑफ केली बाय करून पन्नास क्वांटिटी आहेत इस्कॉटच्याच आहेत दहा वाजून बावन्न मिनिटांनी अराऊंड याच्यामध्ये एक तास माझा गेला टोटल जे आहे मी सुरुवात ट्रेडिंगला कुठून केली होती इकडे बघू शकता नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे म्हणजेच पावणे दहा वाजता याची सुरुवात केली होती आणि जवळपास पावणे अकरा वाजता मी याच्यातून बाहेर पडलो एक तासामध्ये मी दोन्ही पोजिशनमधून बाहेर पडलो स्क्वेअर ऑफ केल्या आणि जे काही प्रॉफिट आहे ते बुक केलं आता हे प्रॉफिट किती आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे इकडे बघू शकता अराऊंड एकवीसशे पन्नास रुपयाचं प्रॉफिट आहे दोनच ट्रेड आहेत जवलेंट फूड आणि एस्कॉट याच्यामधून मला एकवीसशे पन्नास रुपये प्रॉफिट झालं टोटल एस्कॉटमधून मी एक हजार रुपये कमवले हो आणि ज्युबलेंट फूडमधून अकराशे पन्नास रुपये कमवले हो आणि याची टोटल होते एकवीसशे पन्नास रुपये जे काही आहे ते तुमच्या क्लिअरली समोर आहे हा इस्कॉटचा चार्ट आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला पाच मिनिटाची टाईम फ्रेम ॲड करून दाखवतो आहे कारण आपण हे मॅक्सिमम शॉर्ट टाईम फ्रेममध्ये बघणार आहोत ऑलरेडी आपल्याला मल्टिपल टाईम फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात हे मी कोर्समध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर ते तुम्हाला माहिती नसेल कदाचित आता इकडे बघू शकता सहा तारीख इथे पाहायला मिळते आणि इकडून हळूहळू ही टाईम फ्रेम पुढे जाताना दिसते आता थोडंसं मी अजून झूम करतो आहे इथे एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे आणि हा कोणता आहे त्याला कशा प्रकारे कन्फर्मेशन आहे ज्याने ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना सगळं समजत असेल या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसलो तर दोन ते तीन तासाचा व्हिडिओ होईल म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतो ज्यांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे त्यांनाही माहितीच असेल अराऊंड या पोझिशनला हा इस्कॉटचा चार्ट आहे आणि इस्कॉट मी बाय केलं होतं की सेल केलं होतं हे तुम्हाला आठवत असेल पहिला मी याला सेल केलं होतं किती रुपयाला सेल केलं होतं हे सुद्धा आठवत असेल किंवा मागे जाऊन तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल तर अराऊंड मी या कॅन्डलला सेल केलं होतं पहिला पहिला सेल केलं होतं बाराशे त्र्याऐंशी रुपयाला आणि जेव्हा हा स्टॉक खाली आला तेव्हा मी पुन्हा बाय केलं किती रुपयाला केलं बाराशे त्रेसष्ट रुपयाला बाराशे त्रेसष्ट रुपयाला इकडे मी बाय केलं का बाय केलं कारण हा स्टॉक इथून एक वेगळा पॅटर्न बनवला आहे आणि इथून तो पुढे जाणार वर जाणार त्याला मल्टिपल कन्फर्मेशन आहेत इकडे मी काय पाहिलं या सगळ्या गोष्टी तुम्ही जर चार्टवर गेलात तर तुम्हाला समजेल आणि कोर्स जॉईन केला असेल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील जसं मी इस्कॉटमध्ये ट्रेडिंग केलं तसंच जबल फूडचा चार्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय आता ज्युबिएंट फूडमध्ये इकडे बघू शकता मी पोझिशन किती रुपयाला बनवली होती बावीसशे अष्ट्याहत्तर रुपयाला इकडे सुद्धा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हा कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचा आहे जर तुम्ही कोर्स केला असेल तर कशाप्रकारे याचं कन्फर्मेशन आहे आणि कशाप्रकारे डाऊन ट्रेंड पुन्हा आला इकडे एवढासा स्टॉप लॉस असतो आता स्टॉपलॉसची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे इकडे मी सेल केलं होतं आणि अराऊंड जेव्हा हा स्टॉक खाली येत 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 गेला बावीसशे पंचावन्न रुपयाला मी इथून एक्झिट घेतली या पोझिशनला मी परत बाय करून बाहेर पडलो किती रुपयाला बावीसशे पंचावन्न रुपयाला का हेही सांगतोय मी मॅक्सिमम खाली जाऊ शकलो असतो प्रॉफिट राईड करू शकलो असतो ट्रेन रिव्हर्स करणारा इथे कोणताही पॅटर्न नव्हता पण माझ्याकडे लिमिटेशन्स होतं वेळेची मर्यादा होती मला एक्झॅक्ट अकरा वाजता पुढचा सेशन माझा सुरू होणार होता त्यामुळे मी पंधरा मिनिट याच्यातून आधीच बाहेर पडलो अराऊंड दहा मिनिटे कारण मला मॅक्सिमम प्रॉफिट याच्यात राईड करायचं नव्हतं आणि एवढा वेळसुद्धा नव्हता आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे जे तुम्ही डिसिजन घेतलं आहे जी टाइम फ्रेम ठरवली आहे जे तुमचं टाइम टेबल आहे तेवढ्यातच काम करायला शिका उगीच विनाकारण मी ओव्हर ट्रेडिंग करतो आहे नऊ वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत त्या डेस्कसमोर बसला आहे आणि कंटिन्युअस त्याच्याकडे बघत ट्रेडिंग याचं सुरू आहे जर असं करत असाल ओव्हर ट्रेडिंग करत असाल तर ते धोक्याचं होऊ शकतं हां जेव्हा नॉलेज वाढेल एक वर्ष दीड वर्ष तुम्ही मार्केटमध्ये असाल तेव्हा तुम्ही ट्रेडिंग कंटिन्युअस करू शकता त्याला माझा विरोध नाही आहे त्यासाठी नऊ ते साडेतीन तुम्ही पीसी समोर बसू शकता मॅक्सिमम नॉलेज मिळवू शकता समोर काय चालू आहे कशा प्रकारे घटना घडत आहेत कोणत्या स्टॉक मध्ये काय घडत आहे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करा पण विनाकारण ट्रेडिंग करण्यासाठी म्हणून जर तुम्ही कंटिन्युअस नऊ वाजून साडेतीन वाजेपर्यंत बसत असाल तर मात्र ते धोक्याचं ठरू शकत आता जे मी इथं एस म्हणून लिहिलं आहे स्टॉप लॉस आहे हा काय प्रकार आहे स्टॉप लॉस म्हणजे काय इथं मी पोझिशन बनवली पहिला काय केलं सेल केलं पहिला सेल करा किंवा बाय करा म्हणजेच काय आपण इथे पोझिशन बनवली हे जर तुम्ही बघितलं तर एवढी माझी रिस्क असेल जर या स्टॉकने वरती मुवमेंट केली मला वाटत होतं खाली जाणार पण तो कदाचित वर सुद्धा जाऊ शकतो मी काही देव नाही त्यामुळे जे काही होईल ते ॲक्सेप्ट करायला हवं हे मी पहिलाच तुम्हाला सांगितलेलं आहे जर स्टॉकची प्राईस वर गेली असती तर इथे माझा स्टॉक लॉस हिट झाला असता पण इथे स्टॉकची प्राईस खाली आली म्हणजेच तुम्ही बघू शकता रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर माझा लॉस झाला असता तर अराऊंड पाचशे रुपये रुपयाचा झाला असता आणि जर माझं प्रॉफिट झालं असतं तर एक हजार प्लस झाला असतं हाच इकडे फरक असतो याच्यामध्ये अराऊंड मी अकराशे पन्नास रुपये मिळवलेत इकडे मी पुन्हा लिहून दाखवतोय अकराशे पन्नास रुपये मी याच्यामध्ये मिळवले होते आणि जर इकडे लॉस झाला असता तर अराऊंड माझा चारशे रुपयाचा झाला असता जो काही असेल तर तुम्ही कॉल कॅल्क्युलेट करू शकता म्हणजेच काय जेवढं माझा लॉस होणार आहे त्याच्या डबल मी प्रॉफिट मिळवलं जर तुमचा सक्सेस रेशो पन्नास टक्के असता तरीसुद्धा तुम्ही चांगलं प्रॉफिट मिळवू शकता पन्नास टक्के सक्सेस रेशूच म्हणजे काय पाच वेळा प्रॉफिट आणि पाच वेळा लॉस प्रॉफिट हे लॉसपेक्षा खूप जास्त असतो आता हा लॉस जर समजा पाचशे रुपयाचा झाला तर प्रॉफिट मात्र एक हजार रुपयाचं होणार होतं मग याचा डिफरन्स काय या आहे पाचशे रुपये याच्यामध्ये पाचशे रुपये ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल कारण आम्ही आमच्या कोर्समध्ये हेच शिकवतो हो लॉस हा नेहमी कमी असायला हवा प्रॉफिट हे नेहमी जास्त असायला हवं अशा करतो तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील इंट्राडे म्हणजे काय असतं कशाप्रकारे मी ट्रेडिंग करतो कशाप्रकारे वेळ द्यायचा असतो किती वेळ द्यायचा असतो हे समजून घेतला असाल तर डेफिनेटली खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सुद्धा प्रॉफिट मिळवू शकता टू पी कधीही विसरू नका प्रॅक्टिस आणि पेशन्स हे नेहमी असायलाच हवेत ओवर ट्रेडिंग करू नका माझ्या प्रत्येक मराठी माणसाला प्रॉफिट हे व्हायलाच हवं हा लॉससुद्धा होईल पण लॉस हा प्रॉफिटपेक्षा नेहमी जास्त असेल असं कधीही वागू नका लॉस हा कधीही कमी असायला हवा प्रॉफिट नेहमी जास्त असायला हवं ओवरऑल तुमचा महिना तुमचा दिवस हा प्रॉफिटमध्येच असायला हवा जेणेकरून खूप पॉझिटिव्हली तुम्ही ट्रेड कराल आणि शेअर मार्केटला जुगार समजणार नाही आणि हो सर्वात शेवटी माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी चॅनेलवर दररोज येऊन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करण्यासाठी शेअर करण्यासाठी कमेंट करण्यासाठी आणि सबस्क्राईब करण्यासाठी मनापासून धन्यवाद ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह